फ्लड येयले, त्यांना माझ्याजवळ 1500 केळी वाहून गेलेत हे तिराळ्याचे जे पाणी सोडलेल्याने. त्यांना प्रुडंट आल्यावर माझे सगळे हांव त्यांच्या मुलाखत बी दिले. हांव नुकसान भरपाई खातीर सगळे म्हणजे सगळे जे फॉर्मेलिटी आता केले ॲग्रिकल्चर दिले सगळे त्यांच्यानी वयर धाडले. आणि जे आमच्या लोकांनी केले थोड्यांक ते कॉम्पेन्सेशन थोडे थोडे येले, पण म्हाका आजपर्यंत काय त्यांच्यानी कितेंच दिवंक ना आणि कितें येवंकय ना. हांव खूप फावटी म्हणजे त्यांना विचारांक गेलो, झेडो कडेन गेलो, आमचो MLA आहा पाटणेकार सभापती, ते म्हणटा ॲश्युरन्स दिता की तुमकां मेळटले म्हणून. पण अजून काय त्यांचा काय पत्तोच ना. आमकां इतलें नुकसान जालें, आतां पावस गेल्लो आहा, ताका लागून आमकां ते आतां जे सगळे पडलेले जे आहा ते काडपाकच मनाय मेळना. ते खचून भायरसून हाडून बी आतां जवळ जवळ म्हाका आतां 50,000 खर्च येयला. मेळटले तुमकां पयशे मेळटलेत, आमकां लॅटर बी दिली तुमकां अमके पयशे मेळटले. पूण भितर आमचें कितेंच जावचें ना, भितर आमचें फॅन्सींग सुद्दां उबें जावचें ना, तर फुडें आमी आतां उबें कशें रावतले ऍग्रिकल्चर करपाक, तें शक्यच ना. तेन्ना सरकारान विचार करपाचो. आतां पूर वसरलो, फुड्यान आतां फुडली परिस्थिती शेतकऱ्यांची कितें जाला ते विचार पूस करपाक अजून कोणच पावूंक ना आमचं. आणि कोणाक पैसे पावले बाबा, खरेंच कोणाचे नुकसान झाली, कोणाक पावले कोणाक पावूंक ना, ही चौकशी ते कन्सर्न मिनिस्टर आहा त्यांनी आपल्या ऑफिसरांक थ्रू ते करची. मुख्यमंत्री अजून 1.5 महिन्यांनी शेतकऱ्यांक नुकसान भरपाय मेळपाची भाषा करता. 9 तारखेक उस्पा एका कार्यावळीक आयिल्ले कडेन मुख्यमंत्र्यान पत्रकारांक सांगिल्ले, फ्लड रिलीफा खातीर आमी मदत प्रायमरी मदत ही दिल्या आनी एक्चुली कॉम्पेन्सेशन जे दिवपाक जाय आशिल्लें कॅल्क्युलेट करून ते जे आहा पळय न्हू ते ऑलरेडी ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट तांकां उरलेले कॉम्पेन्सेशनय दितले. बट नैसर्गीक आपत्तीच्या कारणान वेगवेगळ्या म्हणजे स्पेशली न्हंय आनी बंधाऱ्याचे झाडां आनी हे WDO ऑलरेडी इन्स्ट्रक्शन्स दिला, बट इट वील टेक सम टायम. ते काडटले जाल्यार थोडोसो उशीर लागतलो, पावस अजूनय थांबोवंक नासलो. पावस आत्ताचो थारल्या उपरांत फुडल्या 1.5-2 महिन्याच्या काळांत परत हे सगळे झाडां हे सगळे काडप हाजी इन्स्ट्रक्शन्स वयतली, हे सगळे काडटले. प्रुडंटा खातीर विनायक सामंत.